माझं नाव ज्ञानेश्वर शिवाजी पलंगे, सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंचे या एका छोट्याशा खेडेगावातून आलो आहे. सरांच्या गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती हे गाव. तर माझ्या माहितीनुसार सरांच्या गावामध्ये आतापर्यंत मस्के नावाचे बंधू आणि बहीण पीएस आहेत, परंतु आमच्या गावातला मी पहिला फौजदार आहे. आणि मला हिथं ही गोष्ट अभिमानाने सांगावी वाटते की बाबा, जेव्हा मी 2014 पोलीस शिपाईपदी भरती झालो, त्यानंतर प्रत्येक भरतीला गावातला एखादा किंवा एखादा का होईना जवान भरती होऊन जातो युवक. तर माझी आता इथं अशी इच्छा आहे की बाबा, जसं आता मी ह्यावेळेस पी एस आय झालो, तर यातून आणखीन माझ्या गावातील असतील किंवा तालुक्यातील असतील, तर त्या युवकांनी प्रेरणा घेऊन पोलीस प्रशासनात यावं किंवा बाकीच्या क्षेत्रात देखील उत्तमता संपादन करण्याचा प्रयत्न करावा. जर माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर माझं डीएड 2011 कम्प्लीट झालं. डीएड कम्प्लीट झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीची शिक्षक भरती नसल्यामुळे मी ना इलाज असतो यासाठी म्हणतो की कोणतेही जॉबची संधी नसल्यामुळे मला पोलीस प्रशासनात यावं लागलं. आणि लगेच कुठली होणारी गोष्ट असेल तर ती होती पोलीस शिपाईपदी भरती होणं. मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की बाबा पोलीस प्रशासनात येऊ. मी माझ्या दुसऱ्या एका इंटरव्ह्यूमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा, शिक्षक होण्याचं स्वप्न घेऊन मी डीएड पूर्ण केलं होतं आणि शिक्षक भरती नसल्यामुळं जिथं मला माझ्या वडिलांसोबत कामाला जावं लागलं. माझं वडील गवंडीचं काम करतात, तर त्या एका शाळेमध्ये शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्या शाळेमध्ये हौद बांधायचं काम होतं आणि तिथं मला माझ्या भावासोबत आणि वडिलांसोबत कामाला जावं लागलं. माझ्यासाठी तो वाईट दिवस ह्यासाठी होता की ज्या दिवशी मी तिथं गेलो होतो तो दिवस 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन होता. आणि जी स्वप्न ज्या हातामध्ये खडू आणि डस्टर पकडायचं स्वप्न बघितलं होतं, त्या हातामध्ये पाटी आणि खोरा पकडायचा वेळ ह्या प्रक्रियेमुळे माझ्यावरती आला होता. परंतु तिथं मी जिद्दीनं ठरवलं होतं की बाबा, आपल्याला ही आपल्या घरच्यांची परिस्थिती बदलायची आहे, आपले हे दिवस बदलायचे आहेत. आणि तेव्हापासून मी माझा प्रवास चालू केला. पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर आता जवळजवळ 9 वर्ष होत आली माझ्या सर्व्हिसला, परंतु तरी देखील मी माझ्या स्वप्नांना कुठं मागे पडू दिलं नाही. माझ्या स्वप्नांचा पाठलाग करत करत आज इथं तुमच्यासमोर आलेलो आहे. आणि सरांनी जे हे ऑफिसर नावाचं मेंटरशिपचा प्रोग्रॅम चालू केलेला आहे, तर मला वैयक्तिक वाटतं की मला हा जो डिले झाला नाही का ह्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तर ते कुठंतरी असेल की बाबा मला याच्याबद्दल कल्पना नसेल किंवा ग्रामीण भागामध्ये युवकांना बऱ्यापैकी या गोष्टीची कल्पना नसते. माझं डीएड पूर्ण झालं. डीएड झाल्यानंतर शिक्षक व्हायचं म्हणून आणि शिक्षक भरतीसाठी टेट नावाची जी एक्झाम चालू केली होती, त्या एक्झामची प्रिपरेशन करताना मला कळलं की बाबा, स्पर्धा परीक्षा नावाची अशी काहीतरी गोष्ट असते जी तुम्हाला अधिकारी बनवते. मग तेव्हा मी ठरवलं की बाबा आपण फौजदार व्हायचं, परंतु तेव्हा फौजदार नव्हता, पोलीस शिपाई झालो. परंतु तरी देखील मी सांगितलं की बाबा स्वप्नांना हरू दिलं नाही आणि मी माझ्या जेवढ्या काही अडचणी आल्या त्या अडचणींना दूर सारून या स्वप्नांचा पाठला केला. आणि मेंटॉरबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला कुणी ना कुणी लागतो, मग तो तुमचा मित्र असू शकतो, तुमचे आई वडील असू शकते, तुमचे शिक्षक असू शकते. स्पर्धा परीक्षेच्या या प्रवासामध्ये मला सहकार्य भरपूर मित्रांचं झालं, परंतु सगळ्यात जास्त सहकार्य म्हणजे माझे सहकारी दीपक कोडलकर सर आज येत आहेत आणि आपल्यासोबतच्या या 20 परीक्षेमध्ये ते अवघ्या 1 मार्काने फायनल सिलेक्शनसाठी राहिलेले आहेत. आणि इव्हन त्यांचा स्कोर राज्यात टॉप येणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा देखील 1 मार्काने जास्त असणारा मेन्सचा स्कोर, परंतु मुलाखत असेल किंवा ग्राउंड असेल तर त्यामुळे त्यांचं यावेळी सिलेक्शन होऊ शकलं नाही. परंतु मला त्यांच्यावरती एवढा विश्वास आहे की जे 2022 एक्झाममध्ये ते 100% इथं द ऑफिसरमध्ये येतील आणि त्यांचं या पद्धतीनेच मनोगत व्यक्त करतील. तर माझ्याकडून मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि सरांनी हा जो मेंटॉरचा कार्यक्रम सुरू केलेला, प्रोग्राम चालू केलेला आहे, तर त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आज आम्हाला इथं बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल सरांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.